नमस्कार, मी भावना म्हात्रे। भावनाच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी नॉनव्हेज रेसिपी करत आहे। छोटीशी नाजूकशी मच्छी आहे ती, त्याला मोदक म्हणतात। तर ही अशी मोदक असतात मच्छी। तर ह्याचं मी मस्त थपथपीत असं कालवण करते आहे। तर चला बघूया मी ह्याच्यासाठी काय काय सामान घेतलं आहे ते। इथे मी मोदक साफ करून घेतलेत। मसाला, हळद, कोकम, तांदळाचं पीठ, मीठ, लसूण, हिंग, तेल आणि कोथिंबीर। तर मी आता रेसिपीला सुरुवात करते। सगळ्यात प्रथम मी ह्या मच्छीवरच पाव चमचा हळद, एक मोठा चमचा मसाला, चवीनुसार मीठ, कमी मच्छी फोडणीला टाकते। गॅस चालू करून कढई तापत ठेवली। आपली कढई तापलेली आहे। मी 2 चमचे तेल टाकते। तेल गरम झाल्यावर 1/2 चमचा हिंग, 1/2 लसूण फोडणीला टाकायचं। लसूण तेलात छान फ्राय होत आला की ही मच्छी मी जे मसाला आणि सगळं मिक्स केलेलं आहे त्याच्यात थोडंसं पाणी टाकते। थोडीशी ओलसर करून घ्यायचे आणि हे तेलात लसणाच्या तेलात डायरेक्ट सगळे टाकायचे। मिक्स करून घ्यायची। थोडस तेल, थोडस पाणी आणि आता ह्याला एक उकळ काढून घेते। एक उकळ आल्यानंतर त्याच्यात आपण आंबट टाकूया। मच्छीला चांगला उकळ आलाय आणि मच्छी पण आपली छान त्याच्यात शिजले। एकदम पण जास्त फास्ट गॅसवर शिजवायची नाही कारण ते खूप नाजूक असतात। नाही जास्त फास्ट गॅसवर शिजवली तर ती फुटते। आणि आता हे मी तांदळाचं 1 चमचा पीठ घेतलंय, पाणी टाकून ते पातळ करून त्याचं कालवणात टाकते म्हणजे त्याचा रस्सा थोडासा दाट होईल। आणि 2-3 कोकम टाकते। कोकम जास्त नाही टाकत कारण हे खूप आंबट आहेत। आणि आता थोडं 2 मिनटं परत एकदा उकळूया। मोदकाचं कालवण आपलं तयार झालंय। आता मी त्याच्यात कोथिंबीर टाकून गॅस बंद करते। अशा प्रकारे झटपट मोदकांची रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा। आणि माझ्या अशा पुढच्या नवीन नवीन आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।